हेलो डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर प्रैक्टिस सेट 5.1 बिकॉज इन द प्रीवियस वीडियो वी हैव टू कम्प्लीट आवर ऑल सॉल्व एक्जाम्पल. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे सॉल्व एक्झाम्पल कम्प्लीट केलेले. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, प्रॅक्टिस सेट 5.1 हा जो काय पॉईंट आहे किंवा जो काय कम्प्लीट करायचा आहे आपल्याला, त्यामध्ये ऑलरेडी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला मी दिलेली. होपसो तुम्ही केले असालच. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2, ओके, हे दोन एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला होते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फाईंड द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, या टाईपचा पण क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला झाला आहे, तरी पण थोडासा वेगळा असल्यामुळे मी तो रिपीट करतो आहे. क्वेश्चन नंबर 3 बघू. ओके, बघू आपण काय सांगितले. फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए -3, 4 अँड बी 1, -4. आता त्यामध्ये या टाईपचा सेम क्वेश्चन तुम्हाला, फक्त थोडासा एक चेंज, म्हणजे हा जो काही पॉईंट आहे तो ऑन एक्स ॲक्सिस आहे आणि त्यानंतरचा जो याआधी क्वेश्चन झालेला तो पॉईंट जो होता तो ऑन वाय ॲक्सिस होता. त्यावेळी पण मी सांगता तुम्हाला हिंट दिलेली. बघू आपण या ॲन्सरची सुरुवात काय करायची आहे. ओके, सुरुवातीला पहिला ॲज इट इज ॲन्सरसाठी का होणार, बघा काय सांगितले, जो काय तो पॉईंट आहे, पॉईंट ओके ऑन द वाय एक्स ॲक्सिस असल्यामुळे, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कॉर्डिनेट काय येणार आहे, 0. मग आपण तो ॲज्युम करू, लेट काय येणार बघा, लेट पॉईंट पी ओके दॅट इज एक्स 0. ओके, म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट काय असू शकतो, 1, 2, 3, 4 या साईडला निगेटिव्ह कोणता असू शकतो. ओके, पुढे जाऊ, ऑन एक्स ॲक्सिस ओके, तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कॉर्डिनेट काय येणार आहे, 0. ऑन एक्स ॲक्सिस बी इक्विडिस्टन ओके बी इक्विडिस्टन्स फ्रॉम कोणते पॉईंट दिलेत बघा, फ्रॉम ए -3, 4 अँड बी 1, -4. ओके, म्हणजेच हा जो काय पॉईंट पी आहे तो एपासून आणि बीपासून काय इक्विडिस्टन्सवर आहे, म्हणजेच काय होणार, देअरफोर पी ए इज इक्वल टू पी बी सिम्पल. मग दॅट इज देअरफोर PA² = PB² आता लक्षात आलं असेल पुढच्या स्टेप्स काय करायचे आहेत आपल्याला. देअरफोर ओके राईट साईड देअर आर 2² आणि अगेन इज इक्वल टू अगेन ² + ओके. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, व्हॅल्यू ऑफ PA ओके, PA साठी काय होणार, एक्स -3 ओके 0, -4 ओके, देन PB साठी काय होणार, एक्स -1 अँड 0, -4 ओके 0, -4. आता हे सॉल्व करत गेल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू ऑफ एक्स मिळून जाते, ओके दॅट इज x + 3 ओके ² + -4² ओके इज इक्वल टू काय होणार इथे, x - 1 ² + 4² --becomes +4 ओके. लेट सी, x + 3 ² आपल्याला a + b² फॉर्म्युला यूज करावा लागेल, दॅट इज a² + 2ab दॅट इज 6x + 9 + 16 इज इक्वल टू इथं काय होणार, x² - 2x + 1 + 16 16 कॅन्सल होईल, त्याचप्रमाणे x² गेट कॅन्सल, 6x ॲज इट इज. -2x इकडे आल्यामुळे काय होणार, +2x हे 1 ॲज इट इज, +9 गोज इट शुड बिकम्स -9 देअरफोर 8x इज इक्वल टू -8 देअरफोर x इज इक्वल टू 18 मल्टिप्लिकेशन गोज इन डिव्हिजन, दॅट्स वाय ॲन्सर कम्स -1 ओके. डायरेक्ट केलं मी बघा, देअरफोर फायनल ॲन्सर कसं होईल, देअरफोर द कोऑर्डिनेट, आता फक्त हे ना, देअरफोर द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी आर -1, 0 ओके. ते तुम्हाला ऑन पेज नंबर 106 बघायला मिळेल की त्या टाईपचा क्वेश्चन्स आपण केलेला. ओके, लेट सी नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4.
बघा आपल्याला काय दिले, व्हेरीफाय द पॉइंट्स पी क्यू आर, व्हेरीफाय द पॉइंट्स पी मायनस टू टू क्यू टू टू अँड आर टू सेवन आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, आपलं हे काय शो करायचं आहे, पी क्यू आर जर जॉईन केला तर त्यामध्ये आपल्याला कोणता ट्रायंगल मिळतो, राईट अँगल ट्रायंगल मिळतो. ओके, सो राईट अँगल ट्रायंगल कधी असणार आहे, जो त्यासाठी आपल्याला कॉन्वर्सची मदत घ्यावी लागेल, दॅट इज इफ द स्क्वेअर ऑफ बिगर साईड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड देन द गिवन ट्रायंगल इज राईट अँगल. मग आपल्याला इथे कॉन्वर्स जो तुम्हाला सेकंड लेसनमध्ये झाला आहे पायथागोरस थेरम, सो आपल्याला इथे पी क्यू क्यू आर आणि पी आर फाइंड आउट करावं लागेल बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके, सो आपण या साईडलाच करतो, मी हे रफ करेन. ओके, चला पहिला पी क्यू फाइंड आउट करू. पी क्यू इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ काय होणार बघा, वाटल्यास इथे पण तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. ओके, पी क्यूसाठी एक्स कॉर्डिनेटचं सबट्रॅक्शन, दॅट इज टू मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर अँड टू मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पुढेच घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, शॉर्टमध्ये लिहू बघा, मायनस मायनस बिकम्स प्लस, दॅट इज टू प्लस टू फोर, फोर स्क्वेअर प्लस झिरो. ओके, बिकॉज टू मायनस टू इज झिरो अँड फोर स्क्वेअर इज सिक्सटीन, ऑन डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, फोर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट फोरच येणार. ओके, त्यानंतर क्यू आर फाइंड आउट करून घेऊ. ओके, कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही सेपरेटली एक्स्ट्रा पण करू शकता, मी शॉर्टमध्ये लिहिला आहे म्हणून हाय असेल ह्याची गरज नाही. ओके, सो क्यू आरसाठी काय होणार बघा, टू मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर अँड सेवन मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज टू मायनस टू झिरो अँड हिअर कम्स झिरो प्लस फाईव्ह स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू फाईव्ह. ओके, ट्वेंटी फाय ना, ट्वेंटी फायचं स्क्वेअर रूट फाईव्ह येणार. ओके, देन पी क्यू देन क्यू आर. ओके, त्यापेक्षा एक आयडिया करता येईल बघा आपल्याला, एक काम सोपं होईल, एक स्टेप फक्त तुमची वाचते. इथं काय करायचं आहे, फक्त एक चेंज राहील, इथं स्क्वेअर रूट साईन न घेता. ओके, इथं बघा, स्क्वेअर रूट साईन न घेता याचा हे काय केलं मी हे सांगेन तुम्हाला. इथं काय आहे ना झिरो, दॅट इज हे थोडंसं चेंज करू आपण. इथं फक्त पी क्यू स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू किती होणार बघा, झिरो स्क्वेअर प्लस सॉरी फोर स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू सिक्सटीन. इथं किती होणार, दॅट इज झिरो प्लस फाईव्ह स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू ट्वेंटी फाय. ओके, त्यानंतर पी क्यू स्क्वेअर क्यू आर स्क्वेअर अँड देन लास्ट वन पी आर स्क्वेअर. ओके, दॅट इज इक्वल टू पुन्हा तेच करा, पी आरसाठी काय होणार, टू मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेवन मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज टू मायनस मायनस बिकम्स प्लस, दॅट इज टू फोर स्क्वेअर प्लस फाईव्ह स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू सिक्सटीन प्लस ट्वेंटी फाय, दॅट इज इक्वल टू फोर्टी वन. ओके, दॅट इज इक्वल टू फोर्टी वन. आता जर तुम्ही इथं चेक केलं असेल बघा, आता पी आर स्क्वेअर हे इक्वेशन नंबर थ्री वन टू. आता राईट अँगल ट्रायंगल कधी होतं, इफ द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ इफ द स्क्वेअर ऑफ बिगर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड्स. ओके, साईड्स म्हणायला पाहिजे होते इथं. ओके, म्हणजे याची दोन ॲडिशन आपल्याला करावं लागेल, देअरफोर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार बघा, सिक्सटीन प्लस ट्वेंटी फाय, दॅट इज इक्वल टू फोर्टी वन. इक्वेशन नंबर फोर, इक्वेशन थ्री आणि फोरवरून तुमची राईट साईड इक्वल येते, म्हणजे लेफ्ट साईड, देअरफोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, देअरफोर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम पॉइंट्स पी क्यू अँड आर, दॅट इज पॉइंट्स पी क्यू अँड आर आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हे फक्त इथे एक स्टेटमेंट लिहावं लागेल तुम्हाला, देअरफोर पॉइंट्स पी क्यू अँड आर हे कोऑर्डिनेट लिहू शकता, आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर फाईव्ह अँड क्वेश्चन नंबर सिक्स होमवर्कला होता बघा, तो ऑलरेडी तुम्ही केला असेलच. डिस्टन्स फॉर्म्युलावाईज पहिला सगळ्या साईड्स काढून घेऊन आपण ते
प्रॉपर्टी मध्ये फिट करून तो सांगायचा की इट इज रेक्टेंगल किंवा काय डायगोनल पॅरलोग्राम व्हॉट एवर रोम्बस. लेट सी एक्झाम्पल नंबर 7. फाइंड द एक्स इफ द डिस्टन्स बिटवीन एल x7 अँड m 115 इज 10. दॅट इज काय दिले बघा, डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 10. सिंपल आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे या टाईपचं सॉल्व एक्झाम्पल पण झाले. काय होणार बघा, इथे काय होणार, अँसरमध्येच घेऊ इथे. अँसरसाठी हा x1 राहील तुमचा, हा y1, x2, दिस वन इज युअर y2. ओके, डिस्टन्स एल एम दिले. ओके, दॅट इज काय होऊ शकतं बघा, दॅट इज एल एम इज इक्वल टू 10. ओके, सो आपण काय करू, एल एम स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करू. दॅट इज एल एम स्क्वेअर इज इक्वल टू देअरफोर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला यूज करतो तो लिहिला तरी उलट बेस्ट आहे. डिस्टन्स फॉर्म्युला एल एम स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट घ्यायचं नाही, कारण की इथं काय आपल्याला स्क्वेअर घेतला. मग काय होणार, फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2ची व्हॅल्यू काय बघा आपल्याकडे, 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू किती आहे बघा, y2ची व्हॅल्यू 15 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, एल एमची व्हॅल्यू 10 स्क्वेअर, देअरफोर 100. ते 1 - x ॲज इट इज राहू दे, 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 15 - 7. ओके, दॅट इज 8 स्क्वेअर, दॅट इज 64. 100, 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 64. ओके, प्लस 64 इकडे आल्या मग काय होणार, मायनस. देअरफोर 100 - 64 इज इक्वल टू 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर. 100 - 64 दॅट इज 36 इज इक्वल टू 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, देअरफोर प्लस मायनस 6 येणार. ओके, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड इज इक्वल टू 1 - x. देअरफोर काय होणार, 1 - x इज इक्वल टू 6 ऑर 1 - x इज इक्वल टू -6. सॉल्व केल्यानंतर कसं होईल बघा, -6x इकडे गेलं आणि हे इकडे आल्यानंतर 1 - 6 इज इक्वल टू x. देअरफोर x इज इक्वल टू -5 ऑर इथं काय होणार बघा, सेम वे 1 + 6 इज इक्वल टू x. देअरफोर x इज इक्वल टू 7. ओके, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू दोन आले, -5 ऑर x इज इक्वल टू 7. या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व एक्झाम्पल 8 बघू शकता. यामध्ये सेम टाईपचं एक्झाम्पल आहे, तिथं फक्त आपण इथे आपण x ची व्हॅल्यू फाईंड आउट केली, तिथे आपल्याला y ची व्हॅल्यू फाईंड आउट करावी लागेल. ओके, अशा पद्धतीनं जो काय आपण प्रॅक्टिस सेट 5.1 काही एक्झाम्पल्स मी होमवर्कला केलेली, काही एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व केले, अशा पद्धतीनं आपला जो काय डिस्टन्स फॉर्म्युला होता तो कम्प्लीट झालेला. ओके, त्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये एक सिम्पलेस्ट आहे बेसिक काही रूल्स, म्हणजेच काय, एक्स कॉर्डिनेट सबट्रॅक्शन प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय कॉर्डिनेट सबट्रॅक्शन अँड ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे सिम्पल, एवढं टेक्निक जरी लक्षात ठेवली तरी सफिशियंट येते. ज्यावेळी 2 पॉईंट्स येतात त्यावेळी तुम्ही बिंदास x1 y1 x2 y2 मानू शकता, पण ज्यावेळी क्वाड्रिलॅटरल शो करायचा असो किंवा ट्रायंगल याच्या आधीचं एक्झाम्पल असू दे, तिथे तुम्ही तसं न यूज करता डायरेक्ट आपण इनवर्ड्समध्ये जो लक्षात ठेवलेला फॉर्म्युला तोच यूज केला तरी चालेल. ओके, अशा पद्धतीनं आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यावरचे सगळे एक्झाम्पल्स कम्प्लीट केले. मला वाटत नाही प्रॉब्लेम सेटमध्ये पण एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम येईल. त्यामध्ये प्रॉब्लेम सेटमधले बघा एक्झाम्पल्स कोणते होमवर्कला करू शकता तुम्ही. प्रॉब्लेम सेटसाठी प्रॉब्लेम सेटमधले बघा 5 क्वेश्चन नंबर 2. ओके, जो तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पण होमवर्क केलेला, कोऑर्डिनेट कोलिनियर शो करायचे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 एक ट्राय करा, ट्राय केला तरी चालेल, नाही जमला तर मी सांगेनच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. ओके, क्वेश्चन नंबर 7 तो त्यावेळी आपण नंतर न बघू, माझं एवढेच सफिशियंट आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा, पॅरलोग्रामचं जे तुम्ही कालच्या एक्झाम्पलमध्ये कालच्या ह्याच्यामध्ये केलेलं त्या टाईप. क्वेश्चन नंबर 12 रेक्टँगल शो करायचं आहे. रेक्टँगल कधी होणार, जे अपोजिट साईड्स इक्वल असतील आणि डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. ओके, ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. रोम्बस कधी असणार, ॲक्च्युली इथं सांगतो बघा, रोम्बस कधी असेल
all sides are equal. Okay, all sides are equal. त्यानंतर रोबस त्यानंतर स्क्वेअर कधी असेल, ऑल साइड्स आर इक्वल प्लस डायगोनल्स आर इक्वल. ओके, डायगोनल्स आर इक्वल. शॉर्टमध्ये सांगतो मी, पॅरलोग्राम कधी असणार आहे, पॅरलोग्राम कधी असणार, ज्यावेळी अपोजिट साइड्स आर इक्वल. ओके, अपोजिट साइड्स आर इक्वल. अँड लास्ट वन, दॅट इज अ रेक्टँगल. रेक्टँगल कधी होईल बघा, ज्यावेळी अपोजिट साइड्स आर इक्वल प्लस डायगोनल्स आर इक्वल. ओके, और कॉन्ग्रंट. या चार कंडिशन जरी लक्षात ठेवलं तर तुम्ही यातलं कोणतंही एक्झाम्पल आलं असेल तर तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युलाने सॉल्व करू शकता. ओके, त्यासाठी क्वेश्चन नंबर 12 एक होमवर्क राहील बघा तुमचं. त्यानंतर फिफ्टीन एक क्वेश्चन नंबर 2, 6, 11, 15 त्यानंतर सफिशियंट आहेत तेवढे आत्ताच्या पुरते. हे चार एक्झाम्पल्स किंवा पाच एक्झाम्पल्स कम्प्लीट करा, नाही जमले तर आपण तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जो मेन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे याच्यानंतरचा जो सेक्शन फॉर्म्युला आहे तो लर्न करणार आहे. सो टुडे वी स्टॉप हियर. थँक्यू, हॅव अ गुड डे.